सगळीकडेच म्हटलं ना आम्ही 288 जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत, त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही. आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही, वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे. लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारलं असा प्रश्न नाही आहे. चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं. बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला थोडं दिलंय आणि महागाई वाढून आमच्याकडून लुटायला सुरुवात तुम्ही केली असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे. आम्ही निवडणुकीची रणनीतीचं काम सुरू झालेलं आहे आणि जागा वाटपाची पण चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला सांगितलं आणि आज आता आमचे जे मित्र पक्ष आहेत, कम्युनिस्ट आहे, समाजवादी आहे, या सगळ्या पक्षांच्या प्रमुखाशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे ही सध्या पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही बसू आणि आमचा प्रयत्न आहे की दसऱ्यापर्यंत हे कसं पूर्ण नेता येईल, त्यामुळे त्यासाठी ह्या प्रक्रिया सुरू आहे. तिलाच नाही 288 लढायचे ते आता आम्ही त्यांच्याशी चर्चा चालू झालेली आहे. त्यामुळे त्यांच्या समजून त्यांना त्या पद्धतीचं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातात. आम्ही सगळीकडेच महाविकास आघाडी मोठा भाऊ राहणार आहे. सगळीकडेच म्हटलं ना आम्ही 288 जागेवर आम्ही सगळे लढणार आहोत, त्याच्यामुळे आमचा प्रश्न विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र नाही. आणि त्यामुळे हे सगळे वाद कुठंच नाही, वाद ते आमच्या विरोधकांमध्ये आहे. सावरकरांची काय बोलले ते मला माहिती नाही. कॅम्पेन चालू केलाय सत्ताधारी असं म्हणतायत की लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा कटकार असून तुमच्याकडे चालू झाला. आम्ही आरोप नाही केला, वस्तुस्थिती मांडलेली आहे. सरकार आहे, त्यांनी राज्यात किती आणि विधानसभेत प्रश्न विचारलेला आहे. आम्ही हे काही आता लाडकी बहीण आली म्हणून आम्ही विचारला असा प्रश्न नाही आहे. चोराच्या मनात चांदण्या हे सरकारच मताच्या राजकारणासाठी कुठल्याही लेवलवर जाऊ शकतं या सरकारने अनेकदा दाखवलेलं आहे. पण जे काही आम्ही विधानसभेत प्रश्न विचारले ते अनुत्तरित आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिला बेपत्ता झालेल्या आहेत, ते सरकारने पण मान्य केलेलं आहे विधानसभेच्या रेकॉर्डला. त्याच्यामुळे त्या योजनेला बदनाम करायसाठी नाही, यांच्या मनात असं आहे की आम्ही काहीच केलं नाही, आम्ही महाराष्ट्र लुटला, बहिणींना लुटलं, शेतकऱ्याला लुटलं, तरुणांना लुटलं, गरीबाला बर्बाद केलं आणि त्याच्यामुळे एक योजना घेऊन असं जे भटकतात आहेत हे लोक आपल्या भाषेमध्ये, त्यांना आता त्याच्यातही काही नाही. बहिणींनी आता यांना उत्तर द्यायला सुरुवात केलेली आहे. आम्हाला थोडं दिलंय आणि महागाई वाढून आमच्याकडून लुटायला सुरुवात तुम्ही केली असं उत्तर आता बहिणी द्यायला सुरुवात झालेली आहे. दाजीचं काय, आमच्या मुलांचं काय, ह्या प्रश्न आता लाडक्या बहिणी विचारायला लागलेला आहे. त्यामुळे यांचं फेल्युअर विरोधकांवर टाकायचं हा प्रयत्न अयशस्वी प्रयत्न सत्तेमध्ये लोक करतात. 3000 रुपये दिवाळीमध्ये देणार असं अजितदादा म्हणतात, दिवाळीची ओवाळणी म्हणून बहिणींना देणार. मला येत कळत नाही, तुम्ही तेलावर खायच्या तेलावर 135 रुपये भाव वाढवले, तुम्ही सगळ्या गोष्टीची महागाई वाढवली, तर बहिणीच्या खिशातून किती पैसे काढले त्याचं उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावं. म्हणजे तुम्ही 1 रुपया देता आणि 10 रुपये बहिणीकडून काढतात आहे, त्या बहिणीला कळतं ना. तुम्ही बहिणींना जे काही लॉलीपॉप देण्याचा प्रयत्न करताय त्याच्यात हेच उलट फसतात आहे. आणि गडकरींनी यांच्याबद्दल सांगितलंच आहे, ते भाजपचे नेते आहेत, या सरकारचा एक भाग आहे. त्यामुळे गडकरी स्वतः बोलले त्यांच्या योजनांच्या बद्दल, त्याच्यामुळे यांची हालत काय यांच्याच पक्षातली लोक सांगतात आहे. त्याच्यामुळे यांनी किती आपली पाठ आपल्या हाताने ठोकली तरी आता काही तथ्य नाही. यांच्या हातून सगळं निघालं, महाराष्ट्राच्या जनतेने यांना घरी पाठवण्याचा निर्णय केलेला आहे. हे किती सोंग करतील, किती जनतेची आज लूट करायचं जाहिरातबाजीमध्ये यांनी करावं, कारण की यांना थांबवू शकत नाही. यांनी बेशरमी हातात घेतलेली आहे आणि एकीकडे लूट जी माजवलेली आहे जनतेची महागाईच्या रूपानं, त्यामुळे जनता यांना आता घरी पाठवण्यासाठी
तयार बसलेली आहे, फक्त निवडणुकीची वाट पाहत आहे. उदय सामंत यांनी महिलांकडे रिटर्न गिफ्ट मागितलं, आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलं, तुम्ही आम्हाला पुढच्या महिन्यात रिटर्न गिफ्ट घ्या. मताचं राजकारण करतात आहे. बहिणीला दिलेलं पण त्याला महागाई वाढवली आणि बहिणीकडून जास्त लुटलं, त्याचं उत्तर या लोकांना निवडणुकीत द्यावं लागेल. आणि बहिणी यांना असं गिफ्ट देणार आहे की हे सत्तेचा जो माज या लोकांना आलेला आहे, हा माज यांना सत्तेतून उतरवून बहिणी उतरवणार आहे. ही परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे.